तया ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरश्रणी तयाचा अभेरण करावा कवने बलते निवंदावे। दंडवत प्रणाम। आयुष्य आयुष्य म्हणजे एकमेकांच्या हृदयाचं गुंफण होऊन प्रेमाचा ओलावा लाभल्यावर ज्यात आकाश ठेंगणं वाटतं ते आयुष्य। आयुष्य तर प्रत्येकजण जगत असतो, परंतु ते आयुष्य इतरांच्या सार्थकी लागावं यासाठी झटणारे खूपच कमी असतात। आणि आपलं अख्खं आयुष्य इतरांसाठी वेचणारे, अनेकांच्या वेधाला बोधाला अनुसरणाला निमित्त असणारे परमपूजनीय आदरणीय पट्टाधिष्ठित महंत उपाध्य कुलभूषण श्री आर्णेकर बाबाजी जाळीचा देव। आज रोजी बाबांचं आयुष्य 94 वर्षाचं आहे आणि त्यानिमित्त जीवन गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। बाबांच्या उत्तुंग आयुष्याचा आढावा आम्ही या व्हिडिओद्वारे घेण्याचा प्रयत्न केला आहे। बालपणातच बाबांचा आश्रम प्रवेश झाला। अनेक जुन्या जाणत्या थोर अधिकरणांच्या सान्निध्यात बाबांवरती प्रेम आणि प्रसन्नतेचा वर्षाव झाला। अल्प काळातच ब्रह्मविद्या माऊलीला आपलंसं केलं आणि तारुण्यात पदार्पण करण्यापूर्वीच बाबांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित जन्म देण्याचा निश्चय केला। नित्यविधी आणि निमित्तविधीचा अंगीकार करून बाबा सर्वांचे लाडके झाले। उपाध्य कुलाचार्य परमपूजनीय आदरणीय पट्टाधिष्ठित महंत श्री वर्धनस्थ विडकर बाबा यांच्या प्रसन्नतेने सर्व मान्य असणारी श्री पांगरीकर ही महंती प्रतिष्ठा 1965 साली बाबांना सर्वानुमते प्रदान करण्यात आली आणि बाबांनी पंथप्रचाराला सुरुवात केली। भ्रमण करत करत बाबा श्रीक्षेत्र सावळेद्वार जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आले। काही दिवस तिथं वास्तव्य केल्यानंतर आजूबाजूचा हिरवागार परिसर आणि जवळच असणारं सर्वांचं हृदयस्थ आवडतं तीर्थक्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र जाळीचा देव। स्वामींच्या प्रवृत्तीनुसार निमित्तविधीचा बाबांनी अंगीकार केला आणि निमित्तविधीचा अंगीकार केल्यानंतर 1975 साली श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे राहण्याचा निश्चय केला आणि हळूहळू आश्रम उभारणीस खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। बाबांच्या शांत प्रेमळ स्वभावानं अनेक माणसं जोडली जाऊ लागली। आश्रमात आलेल्या संत महंत सद्भक्तांना बाबा आपले वाटू लागले। संसारात त्रस्त झालेल्यांना आश्रम माहेर घर वाटू लागलं। लहान मोठ्यांनी बाबांना गुरु करून आपली ईश्वर मार्गाची वाटचाल सुरू केली। 1982 1995 आणि 2009 या सालांमध्ये बाबांनी संन्यास दीक्षाविधी तथा मोठमोठे कार्यक्रमही केले। ब्रह्मविद्येचा अभ्यास बोलण्याची सहज सोपी शैली यामुळे बाबांना अनेक ठिकाणी प्रवचनकार म्हणून आमंत्रित करण्यात आले। महाराष्ट्रभर वेगवेगळ्या गावांमध्ये सूत्रपाठातील प्रकरणांवर प्रवचने सुद्धा झाली आहेत। स्वतः वयाने मोठे असूनही विद्वान पंथमान्य असणाऱ्या अधिकरणांचा संकोच न बाळगता दिलदारपणे योग्य सन्मान करणं, विधिवत पूजन करणं हाही बाबांचा महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय गुण आहे। सन्मान हा मागायचा नसतो तर तो मिळत असतो हे बाबांवर असणाऱ्या लहान मोठ्यांच्या श्रद्धेतून दिसते। बाबा फक्त जाळीचा देववासियांचेच आधारस्थान श्रद्धास्थान आहे असे नाही, तर संपूर्ण पंथातील पंथीयांचे हे आदरणीय श्रद्धास्थान आहे। हे त्यांना येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या भेटीतून जाणवते आणि थोर मोठ्या अधिकरणाच्या भेटीतूनही जाणवते। तपाच्या जोरावर ज्ञान साधनेवर बाबांनी थोरपण मोठेपण मिळवले। खरं तर मोठेपण
मिळवणं सोपं असतं, मोठं होणं सोपं असतं, पण मिळालेलं मोठेपण शेवटपर्यंत टिकवणं अवघड असतं. आज या वयात बाबांपुढे वाकणारी झुकणारी माणसं बघितली, नतमस्तक होणारी भक्त बघितली की मग वाटतं बाबांची ही आयुष्यभराची कमाई आहे. या कमाईच्या जोरावर आज संपूर्ण पंथ बाबांना श्रद्धास्थान मानतो, आपलंसं मानतो. आज दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी जीवन गौरव सोहळा सर्व शिष्य परिवाराच्या वतीने श्री क्षेत्र जाळीचा देव इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या जीवन गौरव सोहळ्यातून सर्व शिष्य परिवाराला आपली भावना व्यक्त करायच्या आहेत, आपली श्रद्धा गुरुचरणी अर्पण करायची आहे. कारण गुरुने आपल्याला जो रस्ता दाखवलेला आहे, जी वाट दाखवली आहे, ती परपथाची आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याची आहे. आणि त्याच गुरुप्रती आपलं काहीतरी देणं लागतं याच भावनेतून हा जीवन गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर गुरुने इतकं मोठं दिलेलं आहे की त्यांच्याप्रती उत्तरायू होणं शक्यच नाही, पण यानिमित्त त्यांचं पूजन घडावं हीच यामागची भावना आहे. मनानं दीन दुबळं होऊन आयुष्य कंठित बसण्यापेक्षा त्याला समाधानाने स्वीकारा आणि प्रभुचरणी अर्पण करा, असा संदेश देणाऱ्या थोर संतास थोर महात्म्यास आम्हा सर्वांचा साष्टांग दंडवत प्रणाम आहे.